नमस्कार, मी भाग्यश्री माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. कुकरमध्ये बटाटी शिजाला, शिट्याहून कुकर थंड होईपर्यंत मोजून 15 मिनिटं लागतात. बाहेर भांड्यात शिजवली तर जास्त वेळ लागतो, पण ओव्हनमध्ये मोजून 10 मिनिटात आपण अगदी मऊ अशी मस्त बटाटी उकडून घेणार आहोत. ती कशी ते चला बघूया. त्यासाठी इथे मी मायक्रोवेव्ह सेफ बोरोसिलचं बाउल घेतलेलं आहे. त्यानंतर 6 मध्यम आकाराची बटाटी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता या बटाट्यांना आपण सुरीच्या सहाय्याने 3 ते 4 टोचे मारणार, जेणेकरून बटाटी ही आतपर्यंत व्यवस्थित शिजली जातील. आता बराच वेळा असं होतं की वरतून बटाटे शिजतात पण बटाट्याच्या मधला भाग हा कच्चा राहतो, त्यासाठी आपण हे असे टोचे मारून घेणार आहोत. त्यानंतर या बटाट्यांमध्ये बटाटी बुडतील एवढंच पाणी घालायचं आहे. तुम्ही बटाटी शिजतानाच मीठ देखील घालू शकता. बटाटवड्यासाठी वापरत असाल तर मीठ आणि थोडीशी हळद घाला. मी इथे पराठ्यासाठी शिजवते म्हणून पाणी घालून फक्त मी हे बॉईल करून घेणार आहे. आता आपण हे ओव्हन मध्ये ठेवूया. माझा ओव्हन हा 20 लिटरचा IFB आहे. मला 7 मिनिटं लागतात बटाटी उकडायला. अर्थात तुमचं ओव्हन ची कॅपॅसिटी काय कुठला आहे याच्यावरती वेळ थोडाफार कमी जास्त लागू शकतो. सर्वप्रथम आपण इथे मायक्रोवेव्ह पॉवर लेवलचं बटन दाबणार आहोत. त्यानंतर 7 मिनिटांसाठी सेट करणार आहोत. त्यानंतर इथे स्टॉप फेज म्हणून जे ऑप्शन दिलेलं आहे ते प्रेस करायचं आहे आणि स्टार्ट करायचं. सात मिनिटं पूर्ण झाल्यानंतर देखील ओव्हनचा दरवाजा उघडू नका, अर्थात ओव्हन उघडू नका. मेन स्विच फक्त बंद करा, कारण 7 मिनिटं जरी पूर्ण झालेली असली तरी आतमधली हिटिंग प्रोसेस ही चालू असते. त्यामुळे 1-2 मिनिटं फक्त दरवाजा ओव्हनचा बंद करून असंच ठेवा. फक्त मेन स्विच आठवणीने बंद करा. ओव्हन बंद केल्यानंतर 2 मिनिटांनंतर दरवाजा उघडून ओव्हनमधलं बाउल बाहेर काढा आणि त्यातली बटाटी चिमट्याच्या साह्याने दुसऱ्या एका रिकाम्या बाउलमध्ये काढून घ्या. तुम्हाला जर इथे घाई असेल, लवकर बटाटी सोलायची असेल, त्या बटाट्यांमध्ये थंड पाणी घाला आणि सालं काढा. पण मी तसं न करता मी ती थोडीशी रूम टेम्परेचरला यायच्या आत ती सोलायला घेते, जेणेकरून ती आपल्याला हातात पकडता येतील. आता इथे बाउल काढल्यानंतर देखील ओव्हनचा दरवाजा लगेच बंद करू नका, थोड्या तो असाच उघडा ठेवा. ओव्हन पूर्णपणे कूल होऊ द्या, तो आतून मग पुसा आणि मग बंद करा. त्यानंतर मी बटाटी थोडीशी गरम असताना सालं काढायला घेणार आहे, जेणेकरून सालंही फटाफट निघतील. हे बघा, सालंही अगदी पटकन निघतात आणि बटाटा अगदी मस्त शिजलेला आहे. शिवाय बटाटा फक्त वरवर न शिजता तो पूर्ण आतपर्यंत व्यवस्थित अगदी शिजलेला आहे. अशा प्रकारे ओव्हन मधली 7 मिनिटं, नंतरची 2 मिनिटं आणि ओव्हन मधनं बाहेर काढल्यानंतरचा 1 मिनिट, असं टोटल 10 मिनिटात आपली बटाटी उकडून तयार आहेत. पराठे, बटाटवडा, बटाट्याची भाजी, आणखीन बरेचसे असे पदार्थ उकडलेल्या बटाट्यापासून बनवले जाणारे आठवड्यातून एकदा तरी आपल्या घरात बनवले जातात. ओव्हन मध्ये अगदी कमी वेळात आणि अगदी मस्त अशी बटाटी उकडून तयार होतात. जर तुमच्याकडे देखील ओव्हन आहे आणि वेळ कमी आहे पटकन बटाटी उकडून घ्यायची आहे, तर नक्की उकडून बघा बटाटी ओव्हन मध्ये. तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.